नमस्कार, आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची आमटी। चला तर सुरू करूया। शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी भाजून सोलून घेतलेले एक वाटी शेंगदाणे आणि तीन वाट्या ताक घेतलेला आहे। आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घालून त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा टीस्पून जिरं घालून त्याच्यामध्ये थोडं ताक घालून ह्याला आता ग्राइंड करून घेऊया। आता हे मिश्रण वाटून झालेलं आहे, ह्याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे। आता इथे मी तीन वाटी ताक घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये जे ग्राइंड केलेलं मिश्रण होतं ते ह्याच्यामध्ये टाकून ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ, त्यामध्ये एक चमचा गूळ, आता ह्याच्यामध्ये एक वाटी पाणी पण घालायचं आहे। इथे गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये जे आपण मिश्रण तयार केलेलं होतं ते ह्या कढईमध्ये टाकून ह्याच्या एक उखाळी घ्यायची आहे। आता इथे एक उखाळी आलेली आहे, आता ह्याला मंद गॅसवर ठेवायचं आहे। आता इथे गॅसवर पॅन ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा तूप टाकायचं आहे। आता इथे तूप गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून जिरं, एक दालचिनीचा तुकडा आणि दोन लवंग टाकून ह्याला चांगलं भाजून घेऊया। आता ही केलेली फोडणी ह्या शेंगदाण्याच्या आमटीमध्ये ओतून ह्याच्यावर झाकण ठेवूया। दोन मिनिटांनी ह्याचं झाकण काढून ह्याच्यावर कोथिंबीर घालून गॅस बंद करून आता आपण ह्याला सर्व्ह करूया। आणि आता ही शेंगदाण्याची आमटी आपण साबुदाण्याच्या खिचडीसोबत किंवा वरीच्या भातासोबतही खाऊ शकतो।